बड़ा मुद्दा है, जातीय जनगणना एक छोटा मुद्दा नहीं है, और बीजेपी भाग रही है इस मुद्दे से। इंडिया अलायंस के बैठक में हमने ये मुद्दा उठाया था और लगभग सभी इंडिया अलायंस के जो मेंबर्स हैं सभी ने उसके ऊपर समर्थन दिया है। शुरुआत बिहार से हुई है, राजस्थान में चल रहा है, महाराष्ट्र में ये मांग उठ रही है, तो धीरे धीरे पूरे देश में ये जातीय जनगणना का विषय आगे चला जाएगा। ये जरूरत भी है, आवश्यकता भी है, और उनके समर्थन में सभी दल और समाज के सभी घटक सामने आ रहे हैं। इलेक्शन में ये बड़ा मुद्दा दिखेगा? इलेक्शन का मुद्दा नहीं है, ये आ सकता है, लेकिन जरूरत है। क्या आप अपने माता पिता बनने का इंतजार कर रहे हैं? आज ही 7825893602 पर कॉल करें। ओएसएस फर्टिलिटी के कम लागत वाले आईवीएफ उपचार की सहायता से अपना सपना पूरा करें और सभी को खुशखबरी दें। वाघनख महाराजांनी अफजल खानाचा कोसळा काढला हे सत्य आहे। हा दिग्विजय, याला दिग्विजय म्हणतो आम्ही। इतिहासाला कलाटणी देणारं ते अचाड असं सहा छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक हत्यारांचा वापर केला, त्याच्यामध्ये आपण भवानी तलवारीचा उल्लेख करतो, अफजल खानाला मारलं त्याचा उल्लेख करतो, शाहिस्तेखानाची बोटं छाटली त्या तलवारीचा उल्लेख करतो। म्हणजे आमचं सरकार कधीपासून इतिहास संशोधक झालं? स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना शंका आहे वाघनखांविषयी, आणि तुम्ही एका म्युझियममधली वाघनखं घेऊन शिवाजी महाराजांची म्हणून दाखवताय, ही फसवणूक आहे। त्याला कोणताही आधार नाही, कोणताही पुरावा नाही, अर्थात ती शिवकालीन असू शकतात, आम्हाला त्याबद्दल आदर आहे, आम्ही त्यांचा सन्मान करतो, पण इतिहास त्यांनी वाचला पाहिजे। फक्त भावनिक राजकारण करून शिवाजी महाराजांच्या नावाने गेल्या 2014 पासून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आम्हाला आहे असे मोदींचे तेव्हा होर्डिंग लागले होते, ते आता वाघनखापर्यंत येऊन पोहोचलेलं। शिवाजीराजांचं स्मारक समुद्रात तसंच राहिलेलं आहे, पण निवडणुका आलेल्या आहेत, निवडणुकीसाठी हे असे भावनिक मुद्दे आणायचे, बाकी काय। सर, कोण संजय राऊत असं मुख्यमंत्री बोलले? संजय राऊत यांच्याविषयी शीतल म्हात्रे बोलतील असं मुख्यमंत्री? शीतल म्हात्रेंचा आणि मुख्यमंत्र्यांचा काय संबंध आहे? कोण संजय राऊत? हा बरोबर प्रश्न विचारला। जसं आम्ही म्हणतो कोण शिंदे, हा आमचा प्रश्न आहे, कोण शिंदे? हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे, कोण शिंदे? संजय राऊतांविषयी प्रश्न पडू शकत नाही, आम्ही निष्ठावान आहोत। आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शिवसेना या संदर्भात आमच्या निष्ठा या वादातीत आहे, त्याच्यामुळे निष्ठावंतांविषयी बेईमान लोकांना हा प्रश्न पडू शकतो, पण महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे कोण शिंदे, त्यांचा संबंध काय, त्यांचं कर्तृत्व काय? वाघनखं आणताय ना तुम्ही, ती वाघनखं या राज्याची जनता अफजल खानाप्रमाणे तुमच्यावरच त्या वाघनखांचा हल्ला होणारा लक्षात घ्या। देखिये, नड्डा जी को फार ज्यादा गंभीरता से नहीं लेना चाहिए, इसलिए कहता हूं। फिर एनडीए कैसी बनी? एनडीए में कौन है? एनडीए में तो क्षेत्रीय पार्टी है ना सब, तो उनको निकाल दो। एनडीए में एक भारतीय जनता, अभी धीरे धीरे भारतीय जनता पार्टी भी क्षेत्रीय पार्टी होने वाली। इस देश में 11 राज्यों में बीजेपी नहीं है, 12 राज्यों में बीजेपी नहीं है, बीजेपी के पास 2-4 राज्य है, तो क्या हम उनको कहो कि आप क्षेत्रीय पार्टी है? इस देश की राजनीति 2024 में क्षेत्रीय पार्टी के ताकत पर चलेगी। आप हमारा अपमान कर रहे हो क्षेत्रीय दलों का, उनकी अस्मिता का।
आज भी इंडिया की सरकार जब पहली बनी थी, अटल जी प्रधानमंत्री बने थे, तब क्षेत्रीय पार्टी के समर्थन से बने थे। नड्डा जी ने भूलना नहीं चाहिए। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।